नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण इयत्ता 8वी विषय समाजशास्त्र घटक संच चाचणी दुसरी गुण 20 हा पेपर बघणार आहोत। हा सराव पेपर आहे, तर तुम्ही अभ्यास करा आणि हा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। दोन गुणांसाठी प्रश्न आहे हा। 1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॅश डॅश असे म्हटले जाते। ऑगस्ट क्रांती, तुफान सेना, वैयक्तिक सत्याग्रह। दोन, आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते, दादा लजपत राय, पंडित नेहरू की महात्मा गांधी। ब, खालील तक्ता पूर्ण करा, क्रांतिकारक आणि संघटना। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या संघटनेचं नाव लिहायचंय, नारायण मेघाजी लोखंडे यांनी निर्माण केलेल्या संघटनेचं नाव लिहायचंय आणि याला दोन गुण आहेत। प्रश्न दुसरा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा, फक्त दोन। एक, सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले, याचं आपण विधानाचं सहकारण स्पष्टीकरण द्यायचं, किंवा खुदराम बोस यांना फाशी देण्यात आली याबद्दल सहकारण स्पष्ट करायचं, किंवा आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली याबद्दल सहकारण स्पष्टीकरण द्यायचं। या तिन्हीपैकी फक्त दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत आणि याला चार गुण आहेत, प्रत्येकी दोन याप्रमाणे। प्रश्न तिसरा बघूया, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। प्रश्न तिसरा, अयोग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। एक, सध्या आपल्या देशात डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत, 24, 22 की 23। दोन, महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या डॅश डॅश आहे, 288, 287 की 286। या प्रश्नाला दोन गुण आहेत। ब, थोडक्यात उत्तरे द्या, फक्त दोन। एक, सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा। दोन, विधानसभेच्या अध्यक्षांची कार्य स्पष्ट करा। दोन गुणांसाठी प्रश्न आहे। प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। दोन गुणांसाठी प्रश्न आहे। समाजात अधिक तंत्रज्ञानाचा प्रसार डॅश डॅश घटकांवर अधिक अवलंबून असतो, जन्मदर, साक्षरता, लिंग गुणोत्तर की स्थलांतर। दोन, डॅश डॅश शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही, जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा की बंगळूर। प्रश्न पाचवा, अ, थोडक्यात उत्तरे द्या। प्रश्न दोन चार गुणांसाठी आहे। एक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा, किंवा लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात, किंवा भूमी उपाययोजनांवर परिणाम करणारे घटक सांगा। या तिन्हीपैकी दोन प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, प्रत्येकी दोन गुण आहेत प्रश्नाला। आता पुढचा प्रश्न आहे, टीप लिहा, फक्त एक। स्थलांतर दोन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ। दोन गुणांसाठी प्रश्न आहे हा। तर या प्रश्नपत्रिकेची तयारी तुम्ही अभ्यास करून करा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपला किती अभ्यास झालाय आणि किती राहिलाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपना झूम स्क्रीन चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचं काही म्हणणं असेल किंवा काही विषयाची माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ऑल द बेस्ट।